टक्का येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. तसंच मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, भाजप नेते मनोहर मुंबईकर, अण्णा भगत, रघुनाथ बहिरा, समद मुकादम, मंगेश भगत, जीतू खुटकर, प्रतीक्षा बहिरा, सम्यक एज्युकेशनल फोरमचे सदस्य संदीप ठाकूर, पाटेकर मॅडम, वैभव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर आम्हाला आमच्या लहानपणाचे दिवस आठवले आणि हे गेलेले दिवस परत मिळत नाहीत. व आज शाळेमध्ये अनुभव घेतला. आज मला एक खूपच आनंद वाटतोय की जसं सैनिकांबरोबर आपले देशसेवेचं काम करतो, जसे शिक्षक या मुलांना घडवण्याचं चांगलं काम करत असतात, आज या शाळेमध्ये जी मुलं नवीन प्रवेश घेणार आहेत त्यांची पुढे जबाबदारी ही शिक्षक वर्गावर असते. आणि ते कच्चं मडकं तयार करून या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी त्याचा खरोखरच एक चांगला उपयोग करून घेणार आहेत सर. आणि जसं आई वडील आपल्याला जन्म देतात, पण खरे आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले शिक्षक असतात आणि त्यांच्या माध्यमातून तुमचं पूर्ण जीवन घडत असतं. हे जीवन घडत असताना त्यातून खरं मला एक रांगोळीमध्ये चांगला संदेश मिळाला. त्यांचा सामाजिक, बौद्धिक, शारीरिक विकास झाला पाहिजे. आणि खरोखर ज्यावेळी आपण मनातून सक्षम होतो, त्यावेळी आपल्या समोर आलेले संकट, अडचणी, प्रश्न असतील हे खरं सोडवण्याचं काम आपण हे करत असतो. आणि त्यासाठी आपला जो विकास आहे, बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, तो झाला पाहिजे, तरच आपण सक्षम होतो. नाहीतर आता अशा कधी कधी अशा घटना घडतात की एखादा डॉक्टर आहे, इन्स्पेक्टर आहे, आत्महत्या करतो, गोळी घालतो, फक्त शिक्षणाचा अर्थ काय? त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या या मुलांना तुम्ही जे रांगोळीच्या माध्यमातून जे संदेश दिला आहे तो अप्रतिमाच आहे. खरंच मनापासून शिक्षण वर्गाचा धन्यवाद देतो. त्या विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये असे कार्यक्रम होत असतील, त्यांचे पालकवर्गीय साधा आपले उपस्थित आहेत, ते पण पाहतात का त्यांचा विद्यार्थी त्यांच्या समोर भरतोय, मग प्राध्यापक त्यांचे शिक्षक वर्ग कसे त्यांना घडवतात, शैक्षणिक असू द्या, शारीरिक असू द्या, बौद्धिक असू द्या, या माध्यमातून आपला मुलगा मुलगी इथे शिकते याचा अभिमान आपला असेल. इथे आल्यानंतर आपण आता इथे 7 स्टॉल लावले आहेत, शारीरिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, असे बरेच विकास म्हणजे आपण इथे लावले आहेत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची अभिनंदन करतो. खरं तर सर सोहळा मॅडम, आज 5-6 वर्षातनं 2 वर्षामध्ये आपण कोविडमध्येच घालवले. 2 वर्षामध्ये मुलांच्या अभ्यासावरती परिणाम झाला असेल, शरीरावरती पण परिणाम झाला असेल, उद्योगावरती परिणाम झाला असेल, परंतु या चालू झाल्यानंतर या सामान्य वर्षामध्ये आपण तो भरून काढत असे अपेक्षा दृष्ट करतो. आम्हाला पण चालू तर लहानपणाची आठवण झाली, जसे आता मनोज मुंबईकर बोलले का, इथे आल्यानंतर आम्हाला पण असं वाटतं की आपण पाणी प्रसिद्धच केलो. आज तू यांच्या संबंधातलं डान्सर न्यूजचा डान्स कार्यक्रम पाहिला आणि आमच्या डोक्याला ताल होते लहान मुलांच्या असं तिचं आम्ही फक्त बड्डेलाच घालतोय ताल, पण आज कार्यक्रमच्या नंतर आम्ही पण आमच्या डोक्याला ताल घेतला असं आम्ही पण आम्हाला वाटतो.